तुम्ही येता, मुख्यमंत्र्यांसारखं पदसिद्ध माणूस तिथे येतो आणि तो सांगतो आम्ही अनुदान दिलंय आणि दिलेलं नसतं. म्हणजे आजही रेकॉर्ड तपासून घ्या, ते बोलले होते की नाही आणि ते अनुदान कधी मिळालं. म्हणजे 3-3 वर्ष तुम्ही मच्छीमारांशी खेळता, हे योग्य नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या सेक्शन बद्दल जागृत आहात हेच समजण्याचं कारण नव्हतं. हे या माझ्या मच्छीमार बांधवांचं दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये नैना बाबतीत चर्चा आहे, पनवेलच्या अनेक पनवेल तालुक्यातील ज्या लँड ॲक्विजिशन झाल्या त्याच्या चर्चा आहेत. अध्यक्ष महोदय, 1970 साली HIL आणि HOC करता जागा ॲक्वायर झाल्या रसायनी परिसरातील, आणि पनवेलच्याच उल्वे भागातील सिडको करता ॲक्वायर झाल्या. पण HIL HOCचा जागा ॲक्वायर होऊन त्या सरकारने HPCL आणि BPCLला दिल्या, त्या आत्ता 2 वर्षापूर्वी दिल्या. पण त्या लोकांना 12.5% लाभ नाही, उल्वा आणि करंजाडे भागातल्या लोकांना लाभ दिला. म्हणजे एका तालुक्यामध्ये 2 नियम कसे असू शकतात, हाही एक अभ्यासाचा भाग आहे. माझी एक आपल्या या ठरावाच्या मार्फत सरकारला विनंती आहे की त्या शेतकऱ्यांचा दोष काय, त्यांना न्याय द्या. त्या 12.5% या HOC HIL बाधित शेतकऱ्यांना मिळाव्यात, हा मला या ठरावाच्या मार्फत आपल्याला विनंती आहे. सिडको तर्फे डेव्हलप होणाऱ्या, सिडको कडून डेव्हलप होणारा करंजाडे नोड असेल, उल्वे नोड असेल, द्रोणागिरी नोड असेल, या विभागात यांना विकास ज्या पद्धतीने आता MTHL पूर्ण झाल्यानंतर या विभागामध्ये विकासाची फार मोठी गंगा होणार आहे. कारण वडाळ्यापासून ते हा परिसर फक्त 30 किलोमीटर होणार आहे, तेव्हा वाशी लांब होणार आहे. तेव्हा अशा वेळेला या सर्व नागरीकरणाचं मला मान्य आहे की जेव्हा नवीन नागरीकरण येतं तेव्हा त्याच्या समस्यांना त्याचा पाठलाग करावा लागतं. पण सिडको प्राधिकरणाकडे सर्व व्यवस्था असताना आपण एखाद्या नागरीकरणात ऍडव्हान्स राहू शकत नाही का? तर या ऍडव्हान्स राहण्याच्या सूचना शासनामार्फत सिडकोला दिल्या जाव्यात, ही माझी विनंती आहे. आता या महिन्यात 8 दिवस राहिलेत किंवा 15 दिवसामध्ये उरण ते CST ही रेल्वे चालू होणार आहे. नवीन सहा स्टेशन उरण तालुक्यातून चालू होऊन VT पर्यंत येणार आहेत. तेव्हा याला या ठिकाणी स्थानिकांचं, मग धुतुम असेल, नवघर असेल, बोकडविरा असेल, याकरता लोक आंदोलन करतायत नामांतरा करता. कारण नावं देताना कोण देतो ते माहीत नाही, कोण ठरवतं ते माहीत नाही, परंतु स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन ह्या नामांतराबद्दल शासनाने पाठपुरावा करा आणि केंद्र सरकारकडे आम्ही करू, ही मी आपल्याला या ठरावाच्या मार्फत विनंती करतो. गेल्या 25-25 वर्षामध्ये कधीही कुठल्याही क्षेत्रात, मग ते शेती असो, उद्योग असो, रस्ते असो, टेक्नॉलॉजी असो, वाहतूक असो, याच्यात कुठल्याही क्षेत्राला पुढे न नेणाऱ्या मागच्या सरकारने या नव्या मुंबई करता गेल्या पुढील 30 वर्षात नैना प्राधिकरण असेल, सिडको असेल, नवी मुंबई असेल, नवीन पनवेल असेल, हे सर्व मी उल्लेख केलेले नोड असतील, या सगळ्यांमध्ये 2030 सालापर्यंत 2035 पर्यंत पाण्याची योजना, पाण्याकरता काय नियोजन हे करायला पाहिजे, ही माझी आपल्याला आग्रहाची मागणी आहे. माझ्या इथल्या मोपाडा आणि चांजे या दोन नगरपंचायतींची निर्मिती व्हावी ही इच्छा आहे. कारण ग्रामपंचायतींची पॉप्युलेशन ही साधारण 30-35 हजाराच्या घरात गेलेली आहे आणि या ग्रामपंचायतींना हे काम करणं सोपं जात नाहीये. आणखीन एक, जगामध्ये पाण्याकरता वॉर होणार आहे, पाणीच पुढची समस्या आहे. पण सावंतसाहेब इथे आहेत, MIDC चे मंत्री आहेत, इंडस्ट्री मंत्री आहेत, त्यांच्याकडे MIDC खातं आहे. साहेब, माझ्याकडे 2 धरणं गेले 10 वर्षापासून तयार आहेत, त्याचं नाव आहे जांभिवलीचं एक आहे आणि देवळोलीचं आहे. दोन्ही धरणातून एक थेंब पाणी वापरलं जात नाही, कारण जेव्हा बनवली तेव्हा इरिगेशन करता बनवली. आज जर या दोन्ही धरणाचं फिल्ट्रेशन लावून पाणी वापरलं तर रोज 5 MLD पाणी या आजूबाजूच्या गावांची तान भागू शकेल. तेव्हा हे धरणं आपण लवकरात लवकर पूर्ण करावी, ही या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि या ठरावाला विरोध करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.